हॅलो, राम राम मंडळी, कसे आहात सगळे? आज पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे मी तुमच्यासमोर. आज एक रेसिपीचं ब्लॉग आहे. तर आज थोडंसं मोसम पण थोडं बघू शकता तुम्ही कसं आहे ते. तर काहीतरी खायची इच्छा होती आणि म्हटलं खायचं म्हटलं तर एकटं खाणं तर नाही होणार, त्यामुळे म्हटलं आपल्या मित्रपरिवारासोबत काहीतरी खावं बा म्हणून चला तुम्हाला पण रेसिपी दाखवूया. आणि पुन्हा एक गोष्ट दाखवायची, एक बघू शकता कसं पेंट केलेलं आहे. हे आधी लाकडाचं होतं बट ते लाकूड पूर्ण खराब झालं होतं, तर त्यामुळे काहीतरी नवीन करावं म्हणून मग असं ही कला करण्यात आली. आणि ही कला माझ्या भावाने केलेली आहे, तर नक्की सांगा तुम्हाला ही कला कशी वाटली. ठीक आहे, आता चला बघूया आपण आपलं किचनमध्ये रेसिपी. आता किचनमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. त्यासाठी आता एक स्टेप तुम्हाला मी सांगणार, झटपट मला रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करू बघा. जर तुमच्या घरी पाहुणे वगैरे एखाद्या वेळेस आले, नेहमी नेहमी पोहे खाऊन तर असतात ना हो ते पण, त्यामुळे काहीतरी वेगळं आपल्याला हवंच. तर या वेगळ्या रेसिपीचं नाव मी तुम्हाला शेवट सांगते, तोपर्यंत बघा तुम्ही कधी. पण जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक वाटी दही आणि मीडियम साईजचे आलू घेतले. मी दोन ते तीन आपण आलू घेऊ शकतो. तर ते आलू आपण असे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. ठीक आहे, मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये आपण एक वाटी दही घेतली ती टाकायची. ठीक आहे, आणि ते झालं त्यानंतर बारीक केलेले काप होते आपण ते टाकून घ्यायचे. फक्त इथे आपल्याला काहीच ॲड करायचं नाही आहे. ठीक आहे, एक वाटी दही आणि दोन ते तीन बारीक कापलेले आपले आलू. ठीक आहे, बघू शकता तुम्ही हे आपण आता मिक्सर करून घेऊया. ठीक आहे, आपल्या आलूला आपण मिक्सर आलेलं आहे ते आपण आता ओतून घेऊया. आणि त्यामध्ये ज्या वाटीने आपण दह्याचा अंदाज घेतला बघा दही ज्या वाटीने, त्याच वाटीने एक वाटी रवा घेत आहे. ठीक आहे, लक्ष द्या तुम्ही, इथे बघू शकता ते ॲड करता आपण. आता हे आपण चांगल्या प्रकारे फेटून घेऊया. फेटायला मेहनत लागते, हे चांगलं फेटून घ्यायचं आहे दोन्ही. बघू शकतो तुम्ही कसं फेटायचं आहे ते आपल्याला, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे ते आपल्याला. असं फेटत राहायचं आपल्याला, हलकं येऊ द्यायचं आहे ते जे पेस्ट आहे ते हलकं येऊ द्यायचं. सॉरी त्यावरच असा बरोबर, त्यामुळे थोडीशी मस्ती, तुम्ही पण बोर नको राहिला ना त्यामुळे. ठीक आहे, आपण हे फिटून घेतलेले आहे. तर मी सोडा घेतलेला आहे, इथे सोडा टाकलेला आहे आणि मीठ टाकत आहे मी. याला पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे. ठीक आहे, सोडा आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण फेटत आहोत. सॉरी जे तुम्हाला नॉईस होता त्यामुळे सॉरी. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फेटून घ्या तुम्ही. दोन ते तीन मिनिट मी हे फेटलेलं आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. ठीक आहे, मी एकदा म्हणजे दोन ते तीनदा फेटलेलं आहे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, सोडा आणि मीठ टाकून झाल्यावर तुम्ही दोन ते तीन मिनिट फेटून घ्या एकदा आणि त्यानंतर काय करायचं ते आपण बघू. कसं भांडं घेतलेलं आहे आपण, हे या भांड्याला आपण आतमध्ये आता तेल लावून घेऊया. सर जे आपल्याला पसरून घ्यायचं आहे वाचट करून टाकले, म्हणजे खाल्लेले नाही आहे ते आपण भांड्यामध्ये टाकलेलं आहे. बरं, कुकरमध्ये आपण एक ते दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे, हे आतमध्ये स्टँड ठेवायचं बरं का. आणि हे चिंच टाकलेली आहे काळं पडू नये म्हणून. ठीक आहे, इथे कोणतं पण आंबट वस्तू आपण टाकू शकतो, लिंबू टमाटर वगैरे. ठीक आहे, आता हे भांडं आपल्याला इथे असं ठेवायचं आहे. ठीक आहे, बरोबर बसून घ्या तुम्ही. ठीक आहे, तर आपण कमी फ्लेमवर ठेवायचं, हाय फ्लेम नाही करायची. कमी फ्लेमवर आपल्याला एक शिट येतपर्यंत, नाहीतर मग पाच मिनिट. पण पाच मिनिट म्हटलं तर कसं की म्हणजे पाच मिनिट होऊन जातात आणि ते शिजून शिजत नाही ना, तर त्यामुळे आपण कसं मग एक शिट येऊ द्या. ठीक आहे, गॅस बंद केलेली आहे एक शिट आल्यावर आणि आता आपल्याला याला थंड होऊ द्यायचं, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. ठीक आहे, याला हात लावायचा नाही एकदम उच वगैरे नाही बरं, तर याला हात लावायचं नाही. तोपर्यंत आपल्याला काय करायचं मी तुम्हाला सांगते, याला थंड होऊ द्या पूर्णपणे. ठीक आहे, घेतलेलं आहे इथं दोन चमच साखर घेतलेली आहे. ठीक आहे, इथं अर्धा लिंबू घेतलेला आहे मी. आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल तर दोन ते तीन मिरची तुम्ही कापू शकता, मला तिखट अजिबात आवडत नाही. मी बारीक चिरलेली एक मिरची घेतली आहे. ठीक आहे, मी एकच घेतलेली आहे, तुम्ही हवं तर दोन ते तीन, तर तुमच्या स्वादानुसार तुम्हाला जर स्पायसी आवडत असेल, जेवढं तुम्हाला तिखट आवडत असेल तेवढं तुम्ही ते ॲड करू शकता. ठीक आहे, तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे बघूया. चला, दुसऱ्या साईडला आपण छोटीशी गंजी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकूया. तेल गरम झाल्यावर त्यात आपल्याला मोहरी टाकायची. ठीक आहे, झालेलं आहे आपलं, तर त्यात आपल्याला मोहरी ॲड करायची आहे.
त्यानंतर मीठ टाकायचं, त्यानंतर साखर टाकायची आणि लिंबाचा रस आणि 4-5 सेकंदमध्ये राहू देऊ, नंतर बंद करून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, गरम आहे बरं का, सांभाळू ना. आपल्याला बाहेर काढून घेतलेलं आहे, चेक करूया आपण आपलं शिजलं आहे की नाही ते. बघू शकता तुम्ही, अंदर जाऊ बाहेर. ठीक आहे, आता याचं काप करून घ्यायचं आहे, काम करूया. आता आपण इथं काप करून घेऊया. अगदी सोयी करायचं होता, नाही जायचं नाही आहे. अगदी सोयी सोयी आपण काप करत आहोत, त्याची आत्मस करून घ्यायचं. तुम्ही काय करू लाईस बी सो वाटली तुम्हाला ती सांगा मला, एस कमी पाहिजे मला, तुम्हाला दिवसा त्यानंतर आणि तुम्ही जर स्पायसी खूप खात असाल तर तिखट सोडू शकता, मला जास्त स्पायसी आवडत नाही. आपण इथे टाकून घेऊया, सगळीकडेच टाकायचं आहे आपल्याला. टाकलेलं आहे मी, ठीक आहे, सगळीकडे टाकून घेतलेलं आहे आणि पसरून पण घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला सगळीकडे स्वाद लागायला हवा. तर आता आपली रेसिपी तयार आहे आणि मी सर्वसुद्धा केलेलं आहे, चला खाऊन बघूया कसं वाटतंय. तर वातावरण बघू शकता तुम्ही, खरंच काल तर पाऊस पण आला होता. मध्ये काहीतरी चटपटं खायला तुम्हालाही आवडेल आणि मला पण, त्यामुळे मी ही रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे. तर या रेसिपीचं नाव आहे, सांगू का परत सांगू नका ते, तर या रेसिपीचं नाव आहे रवा ढोकला. हे रव्याचं ढोकला आहे, यामध्ये तुम्हाला आंबट, तिखट आणि गोड हे तिन्ही चव मिळणार आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही रेसिपी आवडेल असं मला तरी वाटते. आणि वातावरणाचा आनंद घ्या, खूप छान वातावरण आहे, त्या वातावरणात आपल्या सोबतीला आहेच आपला ढोकला, खाऊया. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी, धमाल मस्तीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ठीक आहे, आता मी इथंच व्लॉग एंड करत आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, इतरांची पण घ्या आणि मजेत राहा.